मंडळी, आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण टोमॅटोचा वापर करत असतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना टोमॅटोचं सूप आवडतं, तर काहींना टोमॅटोची भाजी आवडते, तर काही जण असेही आहेत की त्यांना टोमॅटो कच्चं खायला आवडतं. टोमॅटोमध्ये सायट्रिक ॲसिड असल्यामुळे ते चवीला काहीसं आंबट असतं. असं हे लाल चुटूक दिसणारं टोमॅटो चवीला छान आणि आरोग्याच्या दृष्टीने खूपच गुणयुक्त आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटोचे हेच गुण किंवा टोमॅटो खाण्याचे काय फायदे आहेत ते पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अशाच प्रकारची आरोग्याशी संबंधित माहिती तुम्हाला पाहता येईल. मंडळी, आता आपण टोमॅटोचे एक एक करून फायदे पाहूयात. टोमॅटोमध्ये कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक असतं. मंडळी, टोमॅटो हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असतं. टोमॅटोमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं आणि फायबरसुद्धा उचित मात्रेत असतं. आणि जर आपण रोज टोमॅटोचं सेवन करत असाल तर यामुळे आपलं वजन कमी होण्यासाठी खूपच मदत होते. त्याचप्रमाणे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं असेल तर हे प्रमाण कमी करण्यासाठी आपण रोज टोमॅटो खाणं खूपच गरजेचं आहे. मंडळी, टोमॅटोचा पुढचा फायदा आहे सांधेदुखीवर गुणकारी. आपल्यापैकी काही जणांना संधिवाताचा त्रास असतो किंवा नेहमी सांधे दुखत असतात. यावरती जर मात करायची असेल आणि हे आजार दूर करायचे असतील तर अशा व्यक्तींनी टोमॅटोचं सेवन जरूर केलं पाहिजे. कारण टोमॅटोमध्ये कॅरोटीन नावाचं एक तत्व असतं जे आपल्या शरीरातील वेदना दूर करण्यासाठी मदत करत असतं. मंडळी, टोमॅटोच्या नियमित सेवनाने आपलं ब्लड सर्क्युलेशनसुद्धा व्यवस्थित होत असतं. काहींना टोमॅटोचं सूप आवडतं तर ते सूप पिऊ शकतात, तर काही जण कच्चं टोमॅटो खात असतात. तुमच्या सोयीनुसार टोमॅटोचं सेवन करायला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. यामुळे आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित चालेल आणि आपलं रक्त लाल होण्यासुद्धा मदत होईल. टोमॅटो हे पोटाच्या समस्येवरतीसुद्धा खूपच उपयोगी आहे. तुम्हाला जर पोटाशी संबंधित काही आजार असतील किंवा पोटामध्ये जंत झाले असतील, पोटामध्ये जंत होण्याची समस्या ही लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळते, त्यासाठी टोमॅटो कापून त्यामध्ये हिंग घालून त्याचं सेवन करा. किंवा कच्चा टोमॅटो कापून त्यावरती काळे मिरेपूड टाका आणि 3 ते 4 दिवस याचं सेवन करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. यामुळे गॅसची समस्यासुद्धा होत नाही आणि अस्वस्थ वाटणे किंवा अतिसारासारख्या समस्यासुद्धा यामुळे दूर होतात. टोमॅटो खाण्याचा पुढचा फायदा आहे डोळ्यांसाठी. मंडळी, आपल्या डोळ्यांची जर नजर कमकुवत झाली असेल तर आपण रोज टोमॅटोचं सेवन केलंच पाहिजे. कारण टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतात आणि हे डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर असतात. मंडळी, टोमॅटोच्या नियमित सेवनाने आपली इम्युन सिस्टीम किंवा रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा मजबूत होत असते. कच्चं टोमॅटो काळे मीठ लावून खाल्ल्याने आपल्या चेहऱ्यावरती लाली येत असते आणि त्वचेशी संबंधित सर्व आजार याच्या सेवनाने दूर होतात. मंडळी, टोमॅटो खाणं हे गर्भवती महिलांसाठीसुद्धा खूपच फायदेशीर असतं. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, जे गर्भवती महिलांसाठी खूपच चांगलं असतं. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त जाता जाता एक लाईक करा. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. आयुष्य होईल सुंदर. पाहत रहा फक्त जी पी हिलर. धन्यवाद.